जय गजानन, जय तो संस्कृतम। दूरात अर्थम घटयति नवम दूरतश्चाप शब्दम त्यक्त्वा भूयो भवति निरताः सत्सभारञ्जनेषु मंदम मंदम रचयति पदम लोकचित्तानुवृत्त्या कामं मंत्री कविरिवसदा खेदभारैर अमुक्ताः। महाकवि भर्तृहरींच नीतिशतकम मधल एक अत्यंत सुंदर सुभाषित आपल्या अभ्यासासाठी आपल्या समोर प्रस्तुत आहे। कशी मजेदार रचना आहे लक्षात घ्या, तुलना केलेली आहे। वैशिष्ट्य असतं कवींचं, सामान्य माणसाला एखादी गोष्ट जशी दिसते कवीला तशी दिसत नाही। कवीची दृष्टी अनेक अर्थानी लोकविलक्षण असते। उदाहरण आपण पाहिलं होतं की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना फिरत असताना गवताला लागलेलं फूल हे गवताचं फूलच दिसतं। बालकवींची दृष्टी असली की ती फुलराणी होऊन जाते आणि मग संपूर्ण रचना बदलते। ही जी कवीची मूलभूत दृष्टी ज्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीशी असलेल्या गोष्टीची तुलना कवी करत असतो, नेमकी तीच अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते। इथे कवीनी स्वतःचीच म्हणजे कवीचीच तुलना एखाद्या मंत्र्याशी केलेली आहे किंवा एखाद्या मंत्र्याची तुलना कवी सोबत केलेली आहे की या दोघांचं काम कसं सारखं असतं, या दोघांची रचना कशी सारखी असते आणि असं म्हणून दोघांच्या कार्याची तुलना केली आणि कवी जणू काही मंत्र्यासारखाच आहे। अशा पद्धतीत कवी एक स्वतःची रचना सादर करतायत की मंत्र्यांचंही काम पहा असंच आहे। एखादा मंत्री सुद्धा चांगल्या कवीसारखा कसा वागतो हे म्हणत असताना अप्रत्यक्षरित्या आम्ही काही मंत्र्यापेक्षा कमी नाही हाही भाव त्याच्यातून आपल्याला सहजपणे पाहायला मिळतो। कसं काम आहे दोघांचं, दोघांच्या कामाची तुलना केली, दूरात अर्थम घटयति नवम। पहिलं काम आहे दूरात म्हणजे वेगवेगळ्या स्थानांपासून लांबून जिथपर्यंत सामान्य माणसाची पोहोच पोहोचणार नाही तिथपासून, अशा अर्थाने दूरात शब्द वापरला। काय आणतोय, अर्थम घटयति नवम। मंत्र्याच्या दृष्टीने पहिल्यांदा अर्थ पाहू, अर्थ शब्दाचा अर्थ मंत्र्याच्या दृष्टीने अर्थ म्हणजे पैसा, दुरून दुरून तो पैसा गोळा करतो। घटयति नवम मार्ग त्याचे भाव त्याच्यात गृहित आहे की त्याचे वेगवेगळे मार्ग तो शोधून काढतो, कसा पैसा गोळा करायचा, कसे नवनवीन पद्धतीने राज्याचं उत्पन्न वाढवत राहायचं याचा विचार सतत मंत्री करत असतात। मग वेगवेगळे मार्ग शोधतात, पण तो मार्ग शोधत असताना सुद्धा भारतीय संस्कृतीने काही नियम घालून दिलेले आहेत की नवीन मार्ग शोधताना ते कसे असले पाहिजे। राजांनी राज्यांनी राजा जनतेकडून पैसा जरूर घ्यावा, प्रश्नच नाही, कारण त्याशिवाय राज्य चालवता येत नाही, त्याशिवाय राजा स्वतःचं कामच करू शकत नाही। पण तो पैसा घेणं कसं असलं पाहिजे, चाणक्य नीती आपल्याला सांगते, जसा भुंगा फुलातून मकरंद घेतो तसा राजाने जनतेकडून कर वसूल करावा। किती सुंदर कल्पना आहे लक्षात घ्या, तो भुंगा त्या फुलातून मकरंद ओढत असला तरी त्या फुलाचं नुकसान त्यातून काहीच होत नाही, ते फूल कोमेजत नाही, ते फूल सुकून जात नाही। ती रचना अपेक्षित आहे, माफ करा, ती रचना अपेक्षित आहे की ज्यावेळी जनतेकडून कर वसूल केल्या जाईल त्यावेळी जनतेचं जगणं दुष्कर नाही झालं पाहिजे, त्याला पुढे काय करायचं असा प्रश्न पडला नाही पाहिजे, उत्पन्नापेक्षा कर अधिक भरावा लागतो अशी विचित्र रचना नसली पाहिजे, हा भाव आपल्याला ते समजावून सांगताय। आणि म्हणून म्हणताय दूरात अर्थम घटयति नवम, वेगवेगळे मार्ग शोधायचे पण ते मार्ग जनतेला त्रास न देता असणारे असे मार्ग त्यांनी शोधून काढायचे, ही पद्धत आपल्याला सांगितली। प्रधानमंत्री मंत्री ज्याला आपण म्हणतो, प्रधान याचा अर्थ अमात्य, या अर्थाने तो शब्द वापरलेला असतो। तो जो प्रधान आहे, तो जो अमात्य आहे, तो जो मंत्री आहे, त्याचं काम आहे वेगवेगळ्या पद्धतीने असे मार्ग शोधून काढणे। कवीचा हिशोब पहा, दूरात अर्थम घटयति नवम। आता वेगळा अर्थ आपल्या समोर आला, इथे अर्थ शब्दाचा अर्थ काव्याचा जो अर्थ त्या अर्थाचा विचार आला आणि मग नवीन नवीन अर्थ आपल्या समोर कवी उलगडून दाखवतात, याचा अर्थ या घटनेकडे पाहण्याचा पूर्वी आपला दृष्टिकोन असा नसतो। काव्य वाचलं ती कविता ते गद्य साहित्य, कारण संस्कृत सगळ्यांनाच काव्य म्हणतात,
ते काव्य वाचल्यानंतर आपली दृष्टी अधिक विकसित होते, नवीनच अर्थ आपल्या समोर येतो. अरे याचा असा पण अर्थ असतो, हा कधी विचारत आपण केलेला नसतो, तो अर्थ आपल्या समोर येतो. कवीचं काम आहे दूरात अर्थम घटयती नवम, नवनवीन अर्थ आपल्या समोर ठेवणे. दुसरा हिशोब सांगितला दूरतश्चाप शब्दम त्यक्त्वा, दूरत आपल्यापासून दूर करून किंवा दूरच ठेवून, अपशब्दम त्यक्त्वा अपशब्द बाजूला सारून, अपशब्दाचा त्याग करून. कोणाच्या? जनतेच्या. मंत्र्यांच्या दृष्टीने विचार करा, मंत्र्याचं काम काय आहे? तर त्यांनी अपशब्द दूर ठेवले पाहिजे, अपशब्द दूरच त्यागले पाहिजे. म्हणजे काय? तर कोणीही राजाला नावं ठेवेल अशा पद्धतीची कोणतीच रचना निर्माणच होता उपयोगी नाही. अपशब्द म्हणजे राजाला दिलेले दोष, राजावर ठेवलेले नावं, त्याच्यावर आलेले कलंक, ते दूर करण्यासाठी, ते दूरूनच त्यागण्यासाठी, दूरून सोडून देण्यासाठी त्याची कृती असली पाहिजे. मंत्र्याचे काम असे असले पाहिजे की जेणेकरून चुकूनही कोणी राजाला नावं ठेवणार नाही. हा एक अर्थ मंत्र्यांच्या दृष्टीने. कवीच्या दृष्टीने विचार करा दूरतश्च अपशब्दम, अपशब्द शब्दाचा अर्थ वाईट शब्द. काव्याला उपयुक्त नसलेले जे शब्द आहेत त्याला अपशब्द असं म्हणतात. अगदीच वाईट शब्द म्हणजे शिव्या या अर्थाने नाही, त्या काव्यात न बसू शकणारे शब्द. कारण काव्यामध्ये योग्यता सन्निधी इत्यादी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या त्या पद्धतीने असल्या पाहिजे. मी शब्द समजा शब्द वापरला जलेन सिंचती तर ते वाक्य बरोबर आहे, पण मी शब्द वापरला अग्निना सिंचती व्याकरण दृष्ट्या बरोबर असू शकतं. अग्नि शब्दाची तृतीया वापरली, सिंच धातूला तृतीयेची अपेक्षा असते, अग्निना सिंचती म्हणजे अग्निनी सिंचन करतो, वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर असेल, पण योग्यता नाहीये ना. योग्यता नाही याचा अर्थ अग्निनी सिंचन नाही करता येत, नाहीच शक्यता अशी, आणि म्हणून हे अपशब्द आहेत. या अर्थाने ते शब्द आपल्याला समजून घेतले पाहिजे की नको त्या जागी नको ते शब्द नसतात वापरायचे. कोणते शब्द कुठे वापरायचे काही नियम सांगितलेले आहेत शास्त्रकारांनी, ती जी पद्धत आहे. कोणतं वृत्त कुठे वापरायचं, कोणता छंद कुठे वापरायचा, कोणत्या रचना, कोणत्या उपमा कुठे द्यायच्या, याचे जे नियम शास्त्रात बसवून दिलेले आहेत त्या नियमानुसार न वागणे म्हणजे अपशब्द योजने आहे. ते अपशब्द दूर ठेवतो, अपशब्द नसले पाहिजे. एक मजेदार सहज अपशब्द शब्द आठवला म्हणून एक दंतकथा आठवली. दंतकथाच आहे ती, प्रत्यक्षात घडली असण्याची शक्यता फार क्वचित आहे. असं म्हणतात की महाकवी कालिदास ज्यावेळी राजाच्या दरबारात होते, अत्यंत गौगवा होता त्यांचा, स्वाभाविक कौतुक होत होतं, बुद्धिमत्तेने सगळीकडे त्यांचा गौरव होत होता, अनेकांना तो पाहवत नाही, असा एक कवी त्यांच्या राज्यात होता, त्याच राजाच्या दरबारात होता, पण त्याला कोणी भाव देत नव्हतं, कालिदासांच्या समोर त्याची किंमत काही नव्हती, म्हणून त्याला फार वाईट वाटायचं, आतमधल्या आतमध्ये कुढत होता. एक दिवस त्याला कुठून तरी वार्ता कळली आज कालिदास दरबारात नाहीत, याला वाटलं जमलं, आज आपली आपण बुद्धिमत्ता दाखवून देऊ. यांनी गडबडीत एक श्लोक लिहिला आणि असं म्हणतात तो राजाकडे पाठवला, श्लोक घेतला राजाकडे पाठवला. याच्या सेवकाच्या हाताने याचं दुर्दैव म्हणा की आपलं सुदैव म्हणा, शब्दांचे खेळ कसे असतात हे समजण्यासाठी, आपलं सुदैव त्या अर्थाने त्या गडबडीत जाणाऱ्या सेवकाला रस्त्यात नेमके महाकवी कालिदास भेटले. कालिदासांनी पाहिलं गडबडीत कुठेतरी चाललाय, यांनी त्याला सहज विचारलं का कुठे चालला, म्हणे काही नाही आमच्या महाराजांनी एक आमच्या स्वामींनी एक कविता लिहिलेली आहे, राजवाड्यात ताबडतोब नेऊन दे म्हणून सांगितलं, घेऊन चाललो. म्हणे पाहू दे. आता त्या सेवकाला बिचारा काही कळलं नाही, त्याने आपला धरला श्लोक समोर ठेवला, यांनी श्लोक वाचला. श्लोक वाचल्यावर कालिदासांच्या लक्षात आलं की हा श्लोक जर जाऊन पोहोचला राजवाड्यात तर आपली हसी होणार आहे, आपली सगळी टिंगल करणार आहे. त्यांनी त्याला बारीक मध्ये विचारलं, म्हणजे जेव्हा हे लिहिलं त्यावेळी तुझे मालक खूप गडबडीत होते का? आता ते खरंच गडबडीत होता, कधी एकदा लिहून पाठवतो असं झालं होतं. सेवकाला काही कळलं नाही, म्हणे काय झालं? म्हणे अरे काही नाही, तुझ्या मालकाच्याने एक चुकून काना द्यायचा राहून गेलेला आहे, तो जर व्यवस्थित दिला नाही तर लोक तुझ्या मालकाला हसतील. याला वाटलं बरोबर आहे, एवढा मोठा माणूस सांगतोय तो खोटं कसा असेल? म्हणे हरकत नाही महाराज, तुम्हीच करून द्या. कालिदासांनी धरून तिथे एक काना वाढवला असं वर्णन आहे. मूळ श्लोक काय होता? श्लोक असा होता असं सांगतात, अपशब्द शतम माघे,
अपशब्द शब्दाचा अर्थ वाईट शब्द, शतम म्हणजे शंभर, माघे म्हणजे माघ नावाच्या कवीच्या काव्यामध्ये ज्याला शिशुपाल वधम म्हणून आपण ओळखतो त्याच्यामध्ये शंभर वाईट शब्द आहेत आहेत की नाही शोधू नका, त्याचा विषयच नाहीये. त्यांनी असा श्लोक लिहिला अपशब्द शतम माघे भारतेच त्रयः शतम, शतत्रय महाभारतामध्ये शतत्रय म्हणजे 300 शब्द वाईट शब्द आहेत, अपशब्द आहेत, शिव्या आहेत असं म्हणा तुम्ही फार तर. असे महाभारतात 300 अपशब्द आहेत. कालिदासो नगण्यंते, कालिदासाच्या काव्यात किती आहेत हे तर माहीतच नाही. कवीर एको धनंजय, कवी धनंजयालाच फक्त एकट ते माहिती आहे अशा अर्थाचा श्लोक त्यांनी लिहून पाठवला. कालिदासांनी त्या अपशब्दच्या ऐवजी आपशब्द केलं, एक काना वाढवला, एक काना वाढवल्याबरोबर अपच्या ऐवजी आपशब्द तयार झाला. आपशब्दाचा अर्थ आहे पाणी, आपशब्द याचा अर्थ पाण्याकरता असलेले शब्द. आता श्लोकाचा अर्थ पण काय अजब तयार झाला, श्लोकाचा अर्थ झाला आपशब्द शतम माघे, माघ नावाच्या कवीच्या काव्यामध्ये म्हणजे शिशुपाल वध मध्ये पाण्याकरता 100 शब्द आहेत. भारतेच शतत्रयम महाभारतामध्ये पाण्याकरता 300 शब्द आहेत. कालिदासो नगण्यंते, कालिदासांच्या काव्यात तर किती आहेत मोजताच येत नाही. कवीर एको धनंजय, एका धनंजय कवीला फक्त आप म्हणजे पाणी एवढा एकच अर्थ माहिती आहे. जो श्लोक कालिदासांची टिंगल करण्याकरता पाठवला होता तो श्लोक त्याची स्वतःची टिंगल आणि कालिदासांचा गौरव करणारा ठरला एक शब्द इकडे तिकडे झाला तर. म्हणून अपशब्द याचा अर्थ वाईट शब्द जर वापरले, चुकीचे शब्द वापरले किंवा एक लहानसा बदल केला तर किती बदल होतोय हे सांगणारं सहज उदाहरण आठवलं म्हणून आपल्या समोर सांगितलं. असे अपशब्द सोडून द्यायचे. भूयो भवती निरतः सत्सभा रंजनीषु, सज्जनांची जी सभा असते त्या अमात्यांच्या समोर त्या राज्यसभेचं रंजन करणे, त्या राज्यसभेला आनंदित करणे हे काम असतं. पंडितांच्या समोर, कवींच्या समोर, समोर बसलेली जी श्रोतृसभा आहे त्या श्रोतृसभेचं रंजन करणे हे कार्य असतं. म्हणून दोघेही सभेचं रंजन करतात. भूयो भवती निरताः, कायम त्या कामामध्ये निरत असतात, व्यस्त असतात. ही कशा पद्धतीने सभेचं आणखीन आणखीन आपण रंजन करू, सभेला आणखीन आनंद कसा देऊ याचाच विचार करत असतात. मंदम मंदम रचयती पदम, पुढचा हिशोब सांगितला. मंत्र्याच्या बाबतीत पहिल्यांदा पाहू, मंत्री शांतपणे एक 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 पाऊल ठेवतो, याचा अर्थ एक 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 योजना, त्या योजनेचे एक 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 पैलू जनतेच्या समोर आणत राहतो, लोकांच्या समोर ठेवतो. वेगवेगळ्या योजना आखल्या जातात, त्या योजनेची परिपूर्ती केली जाते. मंदम मंदम हळूहळू केली जाते, एकदम नसते होत. 10-10 वर्ष 15-15 वर्ष लागतात तेव्हा कुठं सुंदर योजना तयार होते. मंदम मंदम रचयती पदम, कशी रचना करायची, कशा पद्धतीने हे काम करायचे, हे पावलं कसे टाकायचे. लोक चित्तानुवृत्त्या, लोकांच्या चित्ताला आनंद देईल अशा पद्धतीने, लोकांच्या आनंदाकरता. कारण सभेचं, राजसभेचं किंवा राज्याचं मूळ कर्तव्य आहे लोकरंजन, प्रजारंजन. त्याच्यामुळे लोकांना आनंद वाटेल अशा पद्धतीचे पावलं टाकल्या जातात, लोकांना बरं वाटेल अशा पद्धतीच्या योजना आखल्या जातात, जनकल्याणाचे कार्यक्रम आखणे हे मंत्र्याचं काम आहे. एका बाजूला मंत्र्याचा हिशोब सांगितला, दुसऱ्या बाजूला कवीचा हिशोब. मंदम मंदम रचयती पदम, इथं पद शब्द काव्यामधल्या पदांच्या दृष्टीने आला. हळुवारपणे ते एक एक पद ठेवतात, त्या काव्याचा जो शृंगाराचा भाग असेल, काव्याला सजवणे या अर्थाने, त्या काव्य शृंगाराच्या दृष्टीने, काव्याच्या रसाच्या दृष्टीने योग्य असणारा तोच शब्द व्यवस्थित तशाला तसा, मग त्या अर्थाचा दुसरा तिसरा चौथा शोधायचा, तिथे कोणता बरोबर बसेल, वृत्तात कोणता बरोबर बसेल, अर्थ नेमका कोणत्या शब्दातून येईल, अशा पद्धतीने मंदम मंदम रचयती पदम, एक 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 पद रचना करत 4 पदांचा श्लोक तयार केला जातो. व्यवस्थित एकेका पदाची रचना केली जाते. लोक चित्तानुवृत्त्या, आता श्रोत्यांचा विषय आला, श्रोत्यांच्या चित्ताला आनंद देईल अशा पद्धतीने कवी एकेका पदाची मांडणी करत असतो. एका बाजूला मंत्र्याचा हिशोब चाललाय, दुसऱ्या बाजूला कवीचा हिशोब चाललाय, आणि म्हणून शेवटी म्हणतात कामम मंत्री कवीरिती सदा,
खेद भारैर अमुक्ताः बरोबर आहे. कामम म्हणजे खरोखरच भरपूर मोठ्या प्रमाणात मंत्री जे आहे कवी रिव सदा ते नेहमी एखाद्या कवीप्रमाणे खेद भारैहि अमुक्ताः खेद भाराने मुक्त नसतात याचा अर्थ कायम त्यांच्यावर हा खेद भार असतोच. कारण कितीही चांगले काम केले तरी लोकांना आणखीन पुढचं काहीतरी पाहिजेच असतं. ती जी अवस्था ती कवीच्याही बाबतीत लागू आहे. किती चांगलं काव्य करा आणखीन पुढचं काहीतरी आणखीन पुढचं काहीतरी असं लोकांना वाटतच राहतं. सतत त्यांनी पुढच्या अपेक्षा येत राहतात. तसं दोघांचीही अवस्था असल्यामुळे ते कधीही या भारातून मुक्त होत नाहीत असं म्हणत जणू काही दोघेही सारखेच आहेत अशी एक सुंदर तुलना महाकवींनी आपल्या समोर या श्लोकामध्ये आपल्या समोर सादर केलेली आहे. पुढचा श्लोक पुढच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.